हरण शिकार प्रकरणी सातारात वन विभागाची मोठी कारवाई. भेकर हरणीची शिकार करून मटण विक्रीसाठी निघालेल्या तिघांना वन विभागाने केली सापळा रचून अटक. संशयित आरोपीमध्ये सैन्य दलात कार्यरत असलेला एकाचा समावेश. सातारच्या ठोसेघर परिसरात करण्यात आली होती भेकर हरणाची शिकार. वैद शिकार केलेल्या दोन भेकर हरणाचे 15 किलो मटण, 2 बंदुका, 5 जिवंत काढतूस असा मुद्देमाल केला जप्त. साताऱ्यातील ठोसेघर परिसरामध्ये बेकायदेशीररित्या भेकर हरणाची शिकार करून त्याचे मटण विक्रीसाठी निघालेल्या 3 संशयित आरोपींना सातारा वन विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठोसेघर परिसरामध्ये बेकायदेशीररित्या वन्यजीव प्राण्यांची शिकार होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसारच सापळा रचून या 3 संशयित आरोपींना वन विभागाच्या गस्ती पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित 3 आरोपींकडून भेकर जातीच्या 2 हरणांची मुंडके, 15 किलो वजनाचे मटण, 2 बंदुका, 5 जिवंत काडतुसे आणि हरणाचे मटण कापण्यासाठी वापरण्यात आलेले 3 चाकू असा मुद्देमाल वन विभागाने घटनास्थळावरून जप्त केला आहे. संशयित 3 आरोपींमध्ये 1 संशयित आरोपी हा सैन्य दलामध्ये कार्यरत असल्याची माहिती देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या कारवाई प्रकरणी अधिक माहिती उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी माय मराठी 24 तासशी बोलताना दिली आहे. सातारा वन विभागानं आज केलेल्या कारवाईमध्ये सातारामधून 2 भेकराची डोकी, 2 बंदुका, काही किलो मांस आणि इतर शिकारीचं साहित्य जप्त करण्यात आलं. या कारवाईमध्ये एकूण आम्हाला 3 आरोपी आढळून आलेले आहेत. एका आरोपीच्या घरातून भेकराची मुंडकी फ्रीजमध्ये ठेवलेली आढळलेली आहेत आणि इतर 2 आरोपींच्याकडून बंदुका आणि साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. तपासामध्ये या आरोपींनी ही शिकार जिथं केली तिथं घेऊन गेल्यानंतर त्या आरोपीच्याकडून त्या जागेत लपवलेलं भेकराचं कातडं एक जागेवरून जप्त करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे ही मोठी कारवाई सातारा वन विभागातील सहाय्यक वन संरक्षक श्री सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वात झालेली आहे. त्यांच्याबरोबर सातारा वनक्षेत्रपाल डॉक्टर चव्हाण डोंबाळे साहेब आणि आमचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे आणि आमचा सर्व स्टाफ या कारवाईत सहभागी होता. आणि एकूणच या कारवाईत आता पुढची हे चालू, आणखीन तपास पुढचा चालू आहे. आणखी कोणी इन्वॉल्व्ह होतं का वगैरे याचा पुढील तपास हे पथक करत आहे. प्राथमिक तपासात तरी असं दिसतं की त्यांनी घरी आणून ते शिजवण्याचा वगैरे प्रयत्न करत होते. काही किलो मांस इथं आहे तर एकूण साईज वगैरे बघून आपण इथं कुठं इतरत्र मांस गेलं का याचा आमचा शोध चालू आहे की बाबा दुसऱ्या कुणाला विकलेलं आहे का किंवा हे रॅकेट कुठं काम करत आहे का वगैरे याचा तपास आमचे अधिकारी करत आहेत. यांच्यात एका माणसाची आम्हाला थोडीशी खबर पूर्वीपासून होती की असे असे शिकार चालू आहेत, तर हीच एकूण खबर लक्षात घेता त्याच्यावर लक्ष ठेवून आज कारवाई करण्यात आलेली. तर आता कसं आहे की आमचं चांगलं नेटवर्क झालेलं आहे सातारामध्ये. लोक स्वतःहून माहिती देतात वन विभागाला की असं वन्यजीवांच्या बद्दल आजकाल संवेदनशीलता जनतेतच फार मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झालेली आहे. कोणत्याही प्रकारे ते वन्यजीवाची शिकार होऊ नये याकरता सर्वसामान्य लोकसुद्धा जागृत असतात. त्यामुळं त्यांच्याशी संपर्क ठेवणे, पोलीस पाटलांचे आमचे ग्रुप आहेत, शिवाय स्थानिक लोकांचा चांगला संपर्क आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयुक्त वन व्यवस्थापन समितींचे आमचे काही सदस्य आहेत, सचिव आहेत, हे देखील अशा कारवाया होऊ नयेत किंवा शिकारी होऊ नयेत याबाबत दक्ष असतात आणि वेळोवेळी ती माहिती देत असतात आम्हाला असं काय आढळून आलं अवैध. तर हे सर्व आरोपी मूळ ठोसेघर गावचे आहेत. तिघही आरोपी एक जण फक्त सातारामध्ये राहत होता जे सर्विंग मिलिटरीमधले आसाम रायफलचे सर्विंग मिलिटरी म्हणून आहेत. शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा पंचवार्षिक निवडणूक 2022. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी आम्ही लढतो फक्त शिक्षक सभासदांच्या हक्कासाठी. चला तर मग आपल्या शिक्षकांच्या हितासाठी सदैव कार्यरत असलेल्या स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव पाटील प्रणित आणि सातारा जिल्हा शिक्षक संघ, सातारा जिल्हा खासगी शिक्षक महासंघ, सातारा जिल्हा DCPS जुनी पेन्शन संघटना, सातारा जिल्हा बहुजन शिक्षक परिवार, सातारा जिल्हा सेवा निवृत्त संघटना, सातारा जिल्हा प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटना, सातारा जिल्हा नगरपालिका शिक्षक संघ या सर्व संघटनेने पुरस्कृत केलेले आणि शिक्षकांच्या हक्कासाठी झटणाऱ्या सभासद विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना पतंग या चिन्हासमोर शिक्का मारून भरघोस मतांनी विजयी करा. ज्यांच्या पाठीशी आहे स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचा आशीर्वाद आणि शिक्षकांच्या हक्काचे नेतृत्व सिद्धेश्वर पुस्तके या खंबीर नेत्यांची साथ,
अशात सभासद विकास पॅनलला मिळणार शिक्षक मतदारांचा भरघोस प्रतिसाद. चला तर मग येत्या 19 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सभासद विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना पतंग या चिन्हासमोर शिक्का मारून भरघोस मतांनी विजयी करा. मग आता लक्षात ठेवा पतंग, विसरू नका पतंग आणि निवडून आणा पतंग. मतदान दिनांक 19 नोव्हेंबर 2022 सकाळी 7:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत.